नमस्कार। राज्यात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे। त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सुद्धा भाजपात प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे। अशातच आता रक्षा खडसे यांनी सुद्धा एकनाथ खडसेंनी भाजपामध्ये यावं असं बोलून दाखवलं आहे। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलत असतानाच सासरे एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल भाष्य केलं आहे। एकनाथ खडसे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसेंनी भाजपात यावं ही आपलीही व सर्वांची इच्छा असल्याचे मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं आहे। गेल्या काही दिवसात अनेक मोठे नेते पक्षात प्रवेश करत असून एकनाथ खडसे यांनीही भाजपात यावं ही सर्वांची इच्छा आहे। एकनाथ खडसे यांचा भाजप पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला तरी त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय आहे हे सगळं घडल्यानंतरच आपल्या समोर येणार असल्याचं खासदार रक्षा खडसे म्हणाले आहेत। त्यामुळेच आगामी काळात एकनाथ खडसे हे घरवापसी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।